सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे राजुरा तालुका मालेगाव जिल्हा वाशिम। त्या काळामध्ये माझ्या ज्ञानोबाराय महाराज ज्ञानोबारायाला जेव्हा भागवत धर्माची पताका उभी करायची त्याच्या आधी महाराज त्यांच्या आधीचा जर इतिहासाचा विचार केला तर त्या ज्ञानोबारायाला या भागवत धर्मासाठी स्वतःच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं। अर्थात स्वतःच्या आई वडिलांना आत्महत्या करायला लावली एवढ्या या समाजानं माऊलीला छळलं। आणि त्याच्यानंतर जेव्हा आई वडील जाऊन सुद्धा माऊलीला न्याय मिळत नव्हता तरी सुद्धा ते लोक माऊलीला आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा त्रास देतात एवढी दुःखाची परंपरा कोणाची असेल तर ती वारकरी संप्रदायाची परंपरा आहे महाराज। वारकरी संप्रदाय सहज उभाच होत नाही। वारकरी संप्रदायाची परंपरा दुःखाची आहे केशव महाराज। पहिलेपासून पहा कुठलाही संत घ्या तुम्ही कुठलेही संत घ्या तुकोबा असतील ज्ञानोबा असतील नाथ बाबा असतील गजान महाराज असतील भगवान बाबा असतील आता तुम्ही जळून गडाशी परिचित आहात। मला सांगा तुम्ही असे महाराष्ट्रात कुठले संत नाही झाले की त्यांना समाजाने त्रास नाही दिला। समाजांनी ज्यांना त्रास दिला महाराज त्या समाजाचा जाच त्रास सहन करण्याचं काम करू नये। जगताच्या कल्याणाच्या उद्धारासाठी स्वतःच्या आई वडिलांच्या ध्यानाच्या प्रयत्नात गेल्याच्या नंतरही स्वतःचं जीवन सुद्धा अतिशय दुःखात घालवलं आणि तरीही सुद्धा हे जगताचा उद्धार करावा वाटला हे जगात मला असं वाटते। मूर्तिमंत उदाहरण जर कोणतं असेल तर जगाच्या पाठीवर एवढी व्यापक संकल्पना एवढी व्यापक संस्कृती आणि एवढी उदारता फक्त ज्ञानोबारायाकडे आहे। विठ्ठल ठीक आहे बरं त्रास झाला हे नवन नाही हो पण काहीतरी चूक केल्यानंतर जर त्रास झाला तर काय अडचण नाही। मला सांगा एखादा गुन्हाच नाही झाला आणि त्या गुन्ह्याची जर कारण नसताना जर त्याला शिक्षा देत असेल तर फार कठीण महाराज अवघड आहे ना। काय केलं होतं काय मोठा घोर काय अपराध केला होता काहीच नव्हतं। गुरुच्या आज्ञेनुसार फक्त ग्रहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला आणि तेवढंच नैमित्य महाराज काही समाजकंटकांनी धर्मकंटकांनी डोळ्यासमोर ठेवलं आणि सातत्यानं महाराज त्या परिवाराला डिचवण्याचं काम केलं। विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता त्यांचा पूर्ण परिचय पूर्ण प्रवास आपल्या सर्वांना माहीत आहे महाराज। निवृत्तीदादा ज्ञानोबा सोपान काका आणि मुक्ताबाई चार लेकर आपल्या लेकरांना समाजात न्याय मिळावा समाजात घ्यावं आपल्या मुलांची विटंबना करू नये आपल्या मुलांची मुंज व्हावी एवढ्या आशेने महाराज विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता न्याय मागण्यासाठी गेली। त्यावेळेस त्या काळात न्यायाचं पैठण हे क्षेत्र होतं। पैठणला न्याय लिहिला जायचा महाराज आणि मग तिथं गेल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं की आम्हाला न्याय द्या। काय न्याय द्या आमच्या मुलाला फक्त समाजात घ्या आणि महाराज जसे घटे सुती समोर आणली आणि न्याय लिहिणाऱ्यानं पटपट कागद चाळले महाराज 10-12 ग्रंथ चाळले तिच्यात कुठंच न्याय सापडला नाही। एवढा मोठा अपराध का एवढा मोठा आणि कुठंच सापडला नाही। त्याच्यानंतर याच्यामध्ये सर्व एकंदरीत विचार केला तर यामध्ये कुठंही काही न्याय सापडत नाही याच्यावर फक्त एकच उपाय काय तर देहांत प्रायश्चित। दोघदेही महाराज इथे चारी भावंड झोपी घातले आणि सगळं आपल्या रीतीवृत्तांत फार काही विस्तार करण्याची गरज नाही महाराजांच्या तोंडून आपण ऐकलेलं आहे। आणि देहाजी स्वतःचा प्राण गमवावा लागला। आपले आई वडील गेल्यानंतर सुद्धा असं वाटलं होतं की आपण आपलं प्राण गेल्याच्या नंतर आपल्या मुलांना समाज स्वीकारेल परंतु त्याच्यानंतरही माऊलींना स्वीकारलं कुठं समाजानं नाही स्वीकारलं। त्याच्यानंतरही ज्ञानोबारायाचं महाराज काय जीवनचरित्र भक्ती चार भावंडाचं आजही जर जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवलं तर आजही महाराज कठोर अंतकरणातल्या लोकांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी वाहते आजही कठोर लोकांच्या। काय झालं एकेकाळी माऊली आळंदीत न राहता सिद्ध बेटावर राहायची कारण आळंदीतले लोक त्यांना आळंदीत राहू देत नव्हती। म्हणजे गावातले लोक गावात राहू देत नाहीत बरं का गावातले लोक गणेश महाराज गावात राहू देत नाहीत आजही तशी परिस्थिती आहे का होय आता आहे। आता महाराज जेलमध्ये झाला ते एखाद्या जर गावाच्या बाहेर काढायचं काढतो म्हणलं कोणाला कायदे किती कठीण झाले आता पण त्या काळात महाराज स्वतःचे आई वडील गेल्याच्या नंतर सुद्धा चार चार चिमुकल्यांना सिद्ध बेटावर राहण्याची वेळ आली राहण्याची वेळ आली। एके दिवशी माऊली महाराज झोळी घेऊन शिधा मागण्यासाठी आळंदीत आली। आळंदीत आल्याच्या नंतर एका दारी गेले दुसऱ्या दारी गेले तिसऱ्या दारी गेले माऊलींनी झोळी घेतली महाराज माऊलीच्या झोळीमध्ये शिधा सुद्धा जमा झाला। परंतु जेव्हा माऊली महाराज हळूहळू हळूहळू सिद्ध बेटाकडे परतायला लागले त्यावेळेस पगडीवाला माथारा आला। त्या पगडीवाल्या माथाऱ्याचे लक्ष गेलं ज्ञानेश्वर महाराज बाल अवस्थेत असताना पगडीवाल्यानं पाहिलं आणि आवाज केला काय रे ज्ञानिया का आला तू आळंदीत तुला कोणी दिला अधिकार आळंदीमध्ये येण्याचा। काका काय नाही थोडासा शिधा मागण्यासाठी आलो थोडीशी मुक्तायला वगैरे काहीतरी करून द्यावं म्हणलं आणि हे सगळे घेऊन जावं म्हणलं।
महाराज माथारा धावतच रावेशाने आला. माऊली जवळ होते, माऊलीच्या झोळीत पाहिलं काय ते, काय रे त्या झोळीमध्ये? माऊली म्हणे काय नाही शिताय म्हणजे काका. महाराज माऊलीच्या हातची झोळी घेतली हो लहान लेकराच्या हातची. माऊलीचं वयच काय होतं त्यावेळेस? माऊलीच्या हातची झोळी हिसकली त्या पगडीवाल्या माथाऱ्याने आणि त्या झोळीतलं अन्न महाराज मातीत कालवलं. मातीत सांडून दिलं, निस्त मातीत कालवलं, भरू नये म्हणून स्वतःच्या काठीने फिरवलं आणि माती आणि शिदा एकत्रित केला. एवढ्यावर माथाऱ्याचं समाधान नाही झालं आणि महाराज माऊलीकडे पाहिलं, चार दोन शिव्या दिल्या आणि धार दिशी माऊलीच्या छातीत लाथ घातली. चार हात माऊली जाऊन पडले. पडल्याच्या नंतर माऊली उठली आणि माऊली महाराज उदास विचारानं निरागस अवस्थेमध्ये सिद्ध बेटावर आली. आल्याच्या नंतर सिद्ध बेटावर माऊली आल्याच्या नंतर माऊली आज कुणालाच नाही बोलली. अतिशय दुःख महाराज, लय दुःख, लय त्रास देतात लोक. माऊली सरळ गेली महाराज त्या सिद्ध बेटातील कुटियाची झापडी उघडली. माऊली आतमध्ये गेली महाराज आणि माऊली ढसा 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 दोन्ही पायाच्या गुडघ्याच्या मधात डोकटून रडायला लागली. रडता 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 मुक्ताबाईने विचार केला. मुक्ताबाईच्या मनात आलं, आज ज्ञानदादा दिसेन असा झाला, कसा काय आला नाही. मुक्ताबाई बाहेर आल्याच्या नंतर कुटियाच्या त्या झापडीच्या फटीतून पाहते तर जेवढा मोठा महात्मा माझा भाऊ दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून रडत आहे. माऊली मुक्ताबाईला दया आली. मुक्ताबाईला वाटलं माझा दादा रडत आहे, काय अपराध केलाय, कोणाशी भांडण झालंय, कोणी मारलंय, काय त्रास झालाय. म्हणून मुक्ताबाईनं महाराज आवाज दिला, दादा उघड रे दादा. Thank you.
आपल्याला उपदेश करते ज्ञानोबारायण, बाकी सगळं दूर टाकलं, काय मुक्ताबाईचे महाराज अतिशय कमी अभंग आहे तो, ताटीचे पण काय गोड अभंग आहे, काय उपदेश आहे मुक्ताबाईचा महाराज? जीव दाताने चावली कोणी बत्तीसी पाडली. अरे बत्तीस दातामध्ये जर एक जीभ राहत असेल, एखाद्यावर चुकून बोलून जर ती जीभ जर दाताखाली जर दबल्या गेली, तर दादा कोण काढली का रे बत्तीशी दात? कोण पाडली भारत महाराज? मग दादा आपण काय दुःख मानायचं? त्या समाजाचा जाच त्रास सहन करण्यासाठी आपला जन्म आहे महाराज, आणि यांचा उद्धार करण्यासाठीच आपलं पुढचं का अवतार कार्य आहे. एवढा विचार, एवढी व्यापक, एवढी संकल्पना महाराज आमच्या मुक्ताबाईने जर ज्ञानोबाराला दिली नसती, तर कदाचित पुढचा इतिहास तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला नसता. नसता मिळाला गड्या, तुम्हाला सांगतो ऐकायला जड आहे गड्या, परंतु मुक्ताबाईचं जीवनचरित्र एवढं अलौकिक आहे ना महाराज, की मुक्ताबाईचं चरित्र वाचत असताना सुद्धा डोळ्यातून धारा वाहतात, डोळ्यातून आजही धारा वाहतात महाराज. आणि त्याच्यानंतर मग माऊलींनी पुढचा प्रवास सुरू केला. काय दादा, समाज बिन मायबापाच्या लेकरांना त्रास देते, आजही ती परंपरा कायम आहे. बघा तुम्ही, ज्याला मायबाप नाहीत ना, त्या पोराला एखादा गल्लीत येऊन एखादा माथारात एक चापड जरी मारली, त्याच्या मागे त्याला माहिती कोणी बोलणार नसतं. आणि एखादा महाराज आता तर मारायच चालत नाही,
चालत नाही. आमचे मिठू काकांना मला आठवते एक प्रसंग आमच्या गावात मंदिरावर काहीतरी कार्यक्रम होता, आमचे मिठू काका असतील कीर्तन, त्यांना कोणतरी म्हणलं अहो तुम्ही बसले नाही इथं बाबा, मग ते लेकर त्यानं त्यांना काढून ते सहज उठले महाराज. आणि असं करता करता काहीतरी असा धक्का कुणा मुलाला लागला महाराज, भांडण केलं ते माय बाबा त्या माणसाशी. म्हणजे आज एवढी वाईट परिस्थिती ना, स्वतःच मुलं कितीही वाईट वागले ना, जाऊ द्या हो बाहेरच्या माणसाचं कसं सहन नाही करत, शाळेचं कुठं सहन करतात. आता गुरुजी आहे तिथं विष्णूभाऊ, आता चालते का मारायला तुम्हाला? आता तुम्ही तर बाबू आहात, त्यावेळेस तुम्ही मारू शकत होते आम्हाला, होतं ना तेवढं तेवढा अधिकार होता ना. आई तुमच्या हाताखाली आम्ही शिक्षण घेतलंय, त्यावेळेस केशवता त्या किती त्रास होता शाळेत. आता काही काही लोकांनी शाळा सोडल्या भिकन काळी गुरुजीच्या भेना भेना महाराज. बाजूला गुरुजी आहेत ब्राह्मणवाडीची मंडळी याला सर बरेचसे पोर आहेत महाराज. आमचे गुरुजी कशाने मारायचे केशवदादा, कशाने मारायचे गुरुजी? ते महाराज बेंचा राहायचा, बेंचा टेबल, त्याचा जो पाय राहायचा लाकडा त्यानं मारायचे भिकन काळी गुरुजी. पण महाराज त्यावेळेस म्हणलं जायचं छडी लागे छमछम विद्या. आता पोर आलं महाराज मारणं तर सोडा, दाटवलं तर ते पोरग घरी एवढं केलं की भाई महाराज सगळे काम धंदे सोडून देते, पहिले शेव पदर खोजते गेले की मास्तर काय महाराज मास्तर लोकांनी मारणं सोडून दिलं, मारतात का आता? तेल मध्ये मारलं की रिपोर्ट जाते, जमत नाही महाराज. वाईट काळ आला, येणारा काळ एवढा वाईट येईल ना. ते जाऊ द्या, ते पहिले बरं होतं गुरुजी. पहिले कसं होतं पंचाळ गुरुजी, पहिले विद्यार्थी शाळेत जायचे, मास्तर मारायचे कोणाले? विद्यार्थ्याले. हळूहळू आपण पुढे आलो. आता आता काय झालं, मास्तरने विद्यार्थ्याला मारणं बंद झालं, आता मास्तर विद्यार्थ्याने मारत नाही. आता अजून थोड्या पुढे दिवसात काही दिवसांना असं होईल महाराज, मास्तर शाळेत बसतील, विद्यार्थी मास्तरने मारून घरी येतील. हे फार वेळ लागणार नाही केशव महाराज या गोष्टी लागत. पहिल्या काळात कसं होत, पहिल्या काळात आज्या बापाले मारायचा, नाताले मारायचा. पहिल्या काळात होत आज्या घरात जर असेल आजोबा, आजोबा बापालाही मारायचे, म्हणजे कोणाच्या स्वतःच्या पुरालाही मारायचे, नातालाही मारायचे. आता महाराज ते नवीन गबाळ आलं, त्याने आजोबा आजीचं मारणं तर बंदच करून टाकलं. त्याही जगा पूर आले, आजोबा आजीनं मारलं की त्याचं मुक्कम पडी अंध बाजार कोठ्यात. मग त्या म्हाताऱ्या लोकांनी विचार केला की बो विनाकारण या लेकराला दोन चापटा मारा आणि आपली खटुली घरातली होती त्यांना कोठ्यात घाला, कशाला कुठं निकरायची, त्यानं मारणं सोडून दिलं. मग काय झालं, त्या मुलाचा मार आजोबा आजीचा बंद झाला, है ना, बंद झालं होतं. मग त्याच्यानंतर ते खातं कोणाकडे गेलं, माय बापाकडे गेलं. ते खातं पहिले बापाने सांभाळलं, पण ते खातं काही जास्त दिवस केशव महाराज बापाकडे टिकलं नाही, कारण बापानं लेकराले मारलं की मायनं धिंगा नाही केला. सहज जरी बोललं ना, चापट जर बापानं जर एखादा मोबाईल खेळता खेळता जर एखाद्या पोराला चापट मारले ना, ती माझे रडू नको, बाबा पहिल्यापासून असा आहे. आता ते बापानं खातं सोडून दिलं ते की आपले ज्यांना सांभाळणं होत नाही. मग ते खातं मायनं स्वतःकडे घेतलं. बाईचा एक विशेष स्वभाव महाराज, आपल्या गावच्या बाया सोडून कीर्तनाला आलेल्या अजिबात सोडून कीर्तनाला बाहेर गावचे, हे तिकडचं सांगतो मी तुम्हाला. बाईचा एक विशेष स्वभाव आहे, बाईनं स्वतःच्या मुलाले महाराज काडीनं बदललं तरी कोणीच काय बोलणार नाही. पण त्याच मुलाले जर ती आई सोडून दुसऱ्या जर कोण मारलं तर त्यातने चौथं युद्ध महा झाल्याशिवाय राहणार नाही.
ती माय स्वतः किती मारल पण दुसऱ्याला मारू देणार नाही. म्हणून कित्येक संत झाले असतील महाराजा जगाच्या पाठीवर, पण फक्त एकमेव असे ज्ञानोबा सांगतील त्यांच्या पुढे काय शब्द आहे, माऊली. नाही का किती ताकद आहे माऊली शब्दात, किती ताकद आहे माऊली. वास्तविक पाहिलं तर ज्ञानोबारायांच्या पुढे माऊली पाहिजे होतं का? नाही. पण ज्ञानोबारायांचं जगावर प्रेमच एवढं आहे की त्या प्रेमाची उपमा आतापर्यंत कुणाला देता आली नाही, तिथं कुणाची शब्दापर्यंत पोहोचली नाही. म्हणून ज्ञानोबाराय महाराज तालुक्या जिल्ह्याच्या आळंदीचे नाही, गावचे नाही, महाराष्ट्राचे नाही, देशाचे नाही, जगाचे माऊली ठरले. जगाचे अख्ख्या विश्वास जर ज्ञानोबाराय कोण असतील तर ज्ञानोबाराय अख्ख्या विश्वाचे माऊली आहेत. आणि नंतर त्यानंतर माऊलीने महाराज काय काय चमत्कार केले नाही, चमत्कार केले नाहीत केशव महाराज, चमत्कार माऊलीच्या हातून सहज घडत गेले एवढा अधिकार निर्माण झाला. काय काय नाही महाराज, निर्जीव भिंत चालवली महाराज, नाही का रेडेच्या मुखातून वेद बोलवला, सगळं माहिती आपल्याला. सांगण्याची काय करणार, फार सारांश काय त्याच्यात आपण सविस्तर विस्तार करणार नाही. निर्जीव भिंत चालवली महाराज, रेडेच्या मुखातून वेद बोलवला, एवढंच काय हो, एवढंच काय मेलेला माणूस जिवंत केला. काल ते काल महाराजांनी प्रमाण दिलं, स्त्रीचा जो केला पुरुष उभा, स्त्री होती त्याला पुरुष केलं, एवढं सगळं माऊलीने केलं महाराज. एवढा सगळा खटाटोप केल्याच्या नंतर माऊलीने लक्षात आलं, माऊलीची जेव्हा जेव्हा चमत्कार झाले तेव्हा तेव्हा महाराज सगळे लोक माऊलीकडे आकर्षित झाले. रेडेच्या मुखातून वीज बोलवला, लगेच लोक जुटले गेले, मेलेला माणूस जिता केला, त्याची वार्ता गावोगाव पसरली, माऊलीने त्याच्यानंतर स्त्रीचा पुरुष केला, संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर झालं. त्याच्यानंतर सगळे लोक माऊली 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 उदो 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 करायला लागले. समाजाचं एक वैशिष्ट्य आहे, जोपर्यंत माणूस लहान असते तोपर्यंत समाज नातं होतं दाखवत नाही, पण माणूस एकदा मोठा झाला की सगळे लोक त्याला चिटकल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आहे कोणाचाही बघा तुम्ही. एकदा माणूस मोठा झाला, घरातला का असू देणार, घरातला माणूस जर लहान असला पण एखाद्या घरातल्या जर आपल्या जवळच्या माणसानं जर एखाद्या चोरी जर केली ना गणेश महाराज, आणि एखाद्या विचारलं का ते त्यानं चोरी केली, नाही आपला त्याचा काही संबंध नाही, आपण त्याचं जमत नसते. पहिल्यापासून आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमात नसतो सांगायची पद्धत. पण आपल्याच घरातला एखादा जर PSI झाला ना तर दूरचा नाचा फिरून जवळ आणतात लोक, नाही आमचा लय जवळचा. आणि तो माऊलीचा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो. आज जवळपास 725 वर्षावा सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतो. 725 वर्ष झाले ज्ञानोबारायला जाऊन, तरी आज ज्ञानोबाराया कर्मरूपाने जिवंत आहेत महाराज. ज्ञानोबारायानं काय काय नाही दिलं तुमच्या आमच्यासाठी, ज्ञानेश्वरी सारखा अमूल्य ग्रंथ दिला महाराज, आज चांगली उपासष्टी दिली, हरिपाठ दिला, दररोज आपण हरिपाठ घेतो महाराज. एवढं काय जाऊ द्या, ज्ञानेश्वरीचं एवढं ज्ञान तर आपल्याला प्राप्त होत नाही, पण माझ्या नामदेवरायानं ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचा सुद्धा अनुभव हे सांगतो. एक ओवी जर येते संपूर्ण जीवन करते महाराज. नामा म्हणतो मने संत नामा एका ओवीत जीवन महाराज लपलेलं आहे, आणि ती ज्ञानेश्वरी आपण ऐकत आहात. त्या ज्ञानोबाराच्या चरणी वंदन करावं महाराज, आणि त्या ज्ञानेश्वरी सारखं अमृतपान या जगाच्या पाठीवर पुन्हा आता सापडणार नाही महाराज. कितीतरी विद्वान लोक आहेत महाराज. दांडेकर मामा तर नेहमी म्हणायचे, त्यांच्याकडे एक माणूस गेला, ते म्हणले मामा मला काय करा, 11व्या अध्यायापर्यंत कळलं मला काही, 12व्या अध्यायातली एक येणारी होई नाही कळली. दांडेकर मामाना दर्शनच घेतलं त्याचं, 11व्या अध्याय कळले म्हणे मला अजून ज्ञानेश्वरीची पहिली होवी नाही कळली. शास्त्रीजी सुद्धा सांगत असत ज्ञानेश्वरीची ओवी कुठली घ्या, एकदा एक ओवी घेतली की तिचा किती वेळ अर्थ करा, प्रत्येक वेळेस तिचा अर्थ वेगवेगळा निघते महाराज. एवढं सामर्थ्य त्या एवढ्या मोठ्या ग्रंथामध्ये आहे. आणि मग ज्ञानोबारायांचा तो प्रवास आपण या ठिकाणी आता चालत आहोत, सर्वजण चालवत आहोत. त्याच सेवेसाठी घेतला म्हणजे नाथ महाराजांचा अभंग. नाथ महाराज आजच्या अभंगामध्ये सांगतात की खऱ्या अर्थानं मानवी जीवनाला महाराज संत परंपरा ही जगताचा उद्धार करण्यासाठी आलेली आहे. संत परंपरा ही तुमच्या आमच्या जड जीवाचाही उद्धार करण्यासाठी आलेली आहे. मग या जीवाला महाराज मानवी जीवन जगत असताना एक सगळ्यात मोठी अपेक्षा असते, कशाची? देवाची. म्हणजे नाथ महाराज म्हणतात तो देव जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, तर अभंगाचं पहिलं Oh.
नाथ महाराज सांगतात मिळवायचं असेल ना महाराज काय करावं लागत, संताचे धरावे ते पाय, धरावे संताचे ते पाय, साधूचे पाय धरल्याशिवाय महाराज मिळत नाही। पण ऐका दुःखाची गोष्ट, आजही काही काही लोकांना केशव महाराज देव मान्य नाही। 2021 मध्ये बरेचसे लोक असे आहेत विज्ञानवादी विचारांचे लोक, त्यांना देवच मान्य नाही, अध्यात्मावर त्यांचा विश्वास नाही, आजही ते लोक सापडतात पाहायला, आहेत लोक असे। व्हेरी गॉड, विचारतात आजही कुठे तुमचा देव, कधी पाहला, दिसला का तुम्हाला, आलता का कधी तुमच्या स्वप्नात, हरिपाठात येऊन कधी बसला का, कधी कीर्तनात येऊन बसला। महाराज देव कुठे आहे, देव आहे का नाही आहे, आता हे ज्याला माहित नाही त्याला काय सांगू महाराज। बरं जाऊ द्या, देवाचं जाऊ द्या। तुकाराम महाराज कोरोना आहे का, होय बसलेली मंडळी कोरोना आहे का नाही, कसं काय, बरं कोणी पाहिला कसं आहे कोरोनाचा काही रंग रूप केवढा दिसते। एक जण मला भेटलं म्हणे महाराज कोरोना वाढतच चालला, म्हणलं 2 वर्षाचा झाला ना ते, आता नेमका 3 वर्षात लागला, आता मला असं वाटतं आपला सप्ताह झाल्यावर 3 वर्षात पदार्पण करते ते, लाटाची शक्यता दिसा लागली आता नाही का। बरेच लोक विचारतात महाराज, अरे देव जर नाही कोणी विश्व निर्माण केलं कोण, जेने हे विश्व निर्मी येले महाराज, हे विश्व त्याने निर्माण केलं। बर जाऊ दे विश्वाचो, हा जीव सुद्धा कोणी दिला, जेने हे जीव दिला जेने हे जीव दिला दान त्याचे करीन चिंतन, जगद जीवन नारायण गुण गायन। देव आहे महाराज, तुकोबाराय म्हणतात देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय, देव नटला नानापुरी भरून उरला चिराचिरी, कुठं नाही महाराज देव। मला असं वाटते देव कुठे विचारणाऱ्यापेक्षा देव कुठं नाही हे विचारलं पाहिजे, देव कुठं नाही महाराज। विठ्ठल जळी स्त्री भरला पिता ठाव नाही उरला, देव झाले अवघे जन महाराज नाही का, गुण दोष हरपले देव कुठं नाही महाराज। अरे नाथ महाराजांना एका कुत्र्यात देव दिसला, आपल्याला माणसात दिसे ना, दुर्भाग्य आपलं। एक सुंदर महाराज गुरुजी चौकटी करायचे, नाथ महाराजांना कुत्र्यात देव दिसला, बरोबर आहे, आपल्याला माणसात नाही, माणूसच दिसायला लागलं, कुत्र्यात दिसायला असं नाही म्हणत मी, नीट नाही लक्षात येत महाराज। नाथ महाराजांना कुत्र्यात देव दिसला, अहो नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, जाऊ द्या तिकडं माणसात सोडा आपलं। नाथ महाराजांनी महाराज काशीहून महाराज कावड आणली, आणल्याच्या नंतर मग काशीहून आलेली कावड सगळे पैठण निवासी जमा झाले, जमा झाल्याच्यानंतर वा वा स्तुती वा वा काशी, काशीहून आणलेली कावड नाथ महाराजांनी, आणि महाराज ती चालत असताना सगळी मंडळी माग चालायला लागली, वाजा गाजा चालू आहे, अचानक वाळवंटात बाजूला महाराज एक गाढव पाण्यावाचून तरसत होत, पाण्यावाचून नाथ महाराजांनी आणलेली कावड महाराज तिथं नेले आणि त्या गाढवाला पाजले। लोक म्हणू लागले नाथ महाराज येडे झाले का तुम्ही, गाढवाला पाणी पाजता का, गाढवाला, गाढवामध्ये देव दिसला महाराज नाथ महाराजांना, गाढवात देव। नाथ महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे लागले, भाकर नेली तूप कुरडं कसं काय खाईल कुत्र, नाथ महाराज कुत्र्याला थांब थांब देव महाराजांना,
कुत्र्याच्या मागे वाटे घेऊन लागले. तुकाराम महाराजांना महाराज गाढवाचे घोडे आम्ही करू. दृष्टी पुढे गाढवात घोड दिसायला लागलं. ती साधूची दृष्टी आहे. म्हणून देव आहे, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी भरून उरला चराचरी. संपूर्ण विश्व महाराज देवाशिवाय काहीच नाही. देवच आहे म्हणून सगळं आहे. बाकी देवाशिवाय काहीच नाही. फक्त देवाचे काय सत्य आहे, बाकी सगळं मिथ्य आहे. आता पुढे चला थोडं. देव आहे पण कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? ज्यानं देवाचा साक्षार घेतला त्याच्यासाठी देव आहे महाराज. ज्यानं हृदयातनी पाहिला त्याच्यासाठी देव आहे. परंतु देवाची ओळख पटत नाही तुमच्या आमच्या जीवाला त्याचं कारण आहे महाराज. संसाराच्या मस्तीत आम्ही धुंद झालेले जीव आहो म्हणून आम्हाला देवाकडे जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अर्थात आम्हाला देवाची ओळख पटत नाही आणि देव आम्हाला प्राप्तही होत नाही. त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागलं? संताजवळ जावं लागलं. कारण साधू शिवाय देवाची भेट होणे नाही हे त्रिकाल सत्य आहे. आणि याचे महाराज कितीतरी अनुभव आहेत. हरिप्राप्तीची उपाय कितीतरी अनुभव आहेत. मला रामायणात जावं लागेल. रामायणातला एक तुम्हाला प्रसंग सांगावा. एक शबर राजा होता आणि शबर राजाची एकुलती एक मुलगी होती. तिचं नाव आहे शबरी महाराज. भिल्लाच्या कुळातली. देवासमोर महाराज कोणती जात कोणता धर्म काही नाही महाराज. ऊचे नीचे काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिलेविनी. नरी सुनारा घडी पुंकू लागे चोखा मिळा संगे. आणि महाराज जातीपातीच्या पलीकडचे देवाचं काम असतं ना. देवाला जातीचं धर्माचं काय नाही. जातीपाती तुमच्या आमच्यासाठी. भिल्लाच्या कुळात जन्म झाला शबरीचा. शबरी तरुण अवस्थेमध्ये आली. शबर राजाने ठरवलं आता मुलगी लग्नाला आली लग्न केलं पाहिजे मुलीचं. आणि त्या शबरीला महाराज बोलवले पाहुणे बोलवले तिचा विवाह वगैरे ठरवला. आणि विवाह अगदी 2-3 दिवसावर आला. सगळं आनंदाचं वातावरण होतं. परंतु आता उद्या लग्न शबरीचं होणार. आणि आदल्या दिवशी शबरीच्या लग्नामध्ये पंक्तीचं नियोजन केलं. नाही का प्रत्येक लग्नात करतात ना आपल्या आई वडील पंक्तीचं नियोजन. मंडप असा असला पाहिजे, घोडा तसा असला पाहिजे, त्या घोड्याला त्या घोड्यावर बसवलं गेलं पाहिजे. अशा पद्धतीने प्रकारचं असते ते. माझाही संबंध झाला होता म्हणजे सोयरी झाली होती. मराठी भाषा सांगायचं आता आमच्या धर्मपत्नी सुद्धा धर्ममंडपातच आहे. धर्मपत्नी धर्ममंडपात आहे ते तरी चांगलं आहे. बरं आहे. तर माझी सोयरी झाली होती. मग सोयरी झाल्याच्या नंतर मला सुद्धा विष्णूभाऊ म्हणत भाऊ घोड्यावर घोडा कोण्या रंगाचा पाहिजे. मी म्हणलं भाऊ आपल्याला घोडाच नाही पाहिजे. कसा नवर देऊ बावळा म्हणत. ती मनातल्या म्हणत म्हणा घोडाच नाही पाहिजे. महाराज ते घोडा का सोपा असते का दादा सूर्य घोडा सोपा आहे ते. केशव महाराज काय पाय सांगता हाल झाले लग्नात तेव्हा घोडा सांगितला म्हणलं जाऊ द्या. त्यांनी सांगितलं सांगितलं गुरुजी सांगू नये स्वतःचा आपण लग्नाचा काय वेळ आली म्हणून सांगतो. खरं सांगा खरं बोला खरं बोललं पुरा जुलू. उद्या ना गावात लोक चर्चा करा म्हणून सांगावं लागते. बरं आज जाऊ दे एकदा सांगू नये सांगितलं महाराज पांढरा शुभ्र भारतभाऊ घोडा पांढरा शुभ्र तुमच्या कपड्यासारखा. आणि मग मी मोठं थाटामाटा सजलो म्हटलं बघ जाऊ द्या ना न मागतात. जर घोडा भेटायला लागला तर आपल्याला काय बसायचंच का नाही. याच्या आधी काय आयुष्यात मी बसलो नव्हतो घोड्यावर गुरुजी. तेवढंच बसलो ना आता तेवढं शेवटचं. याच्यानंतर बसण्याची इच्छा होत नाही. आता लय बेकार तो घोडा. घोडा आणला महाराज घोडा कमी जास्त नसेल महाराज. या फांदीच्या जवळपास घोडा असेल तो हे उची शिकलो घोडा घातले केशव महाराज. जॅकेट गिकेट कोट गिट सगळं ते आपलं काय जे लग्नाचं राहते बिराड ते गुंडाळलं ते काय आपलं थोडी राहते. त्याच्यात पैशाचं असते ते. त्याच्यामुळे आपल्याला काय त्याचा ताण येत नाही. भलं महागाचं घेतलं होतं ते बी 7-8 हजाराचं ते घातलं ते असून ते एकदाच घातलं डबल काय कामी पडलं नाही. डबल घालता येत नाही. बरं घातलं की लोक हसतात त्याला पुन्हा घातलं. लय अवघड गोष्ट आहे ती. योगायोगानं महाराज जवळ जवळ गेलो गेलो. नाही तसं नाही घालायचं आता बोल परत लग्न केल्यावर महाराज आता मग सांगता कायदे खराब आहेत. आणि ती बसलेली बिचारी स्तुती बिचारी म्हणा लागते अवघड काम आहे. काय झालं सतीदादा घोडा समोर आला वा मोठा हौशीनं आलो बरं मी. पण ते घोडा जसा जसा जवळ येत होता ना तसा तसा माझा छाता धडधड करत होता. म्हणलं एवढा मोठा घोडा आपण याच्यावर बसायचं कसं. आणि मग योगायोगानं दोन राहतात मावळे लांडगे. त्या लांडग्याने उचललं. एक पाय होता महाराज ते पाय पूर्ण तुकाराम बाबा ओढ केला. आणि जसा घोड्यावर चढलो बाबा 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 बा घामच येणं सुरू झाला. म्हणलं खाली उतरव खाली उतर. ते म्हणजे नाही नाही खाली उतरव खाली नाही नाही महाराज घोड्यांना माणसाले खाली उतर. एवढा उंची घोडा त्याला म्हणलं हे पाय
तुला त्या बापाची शपथे घोड्याला नाचू देऊ नको. घोडा बापू नाचला ना मासा त्यांना झाला समज. एवढा मोठा घोडा काही कमी जास्त झालं केशव महाराज पडलं ते का का सोपं काम आहे का? आता त्या लग्नात आनंदात विघ्न किती आहे, हातपाय मोडला काय करता? बरं तर बरं ना काही काही घोड्यावर पडले त्याचे महाराज लग्न मोडले काय घ्या? आता पोरगी मोडकानावर देऊ करल का? कठीण काम आहे महाराज. घोड्याचं काम खराब आहे. शबरीचं लग्न दुसऱ्या दिवसचं लग्न थाटामाटात करायचं. मी इथं होतो. शबरीच्या वडिलांनी भली मोठी तयारी केली आणि काय महाराज शबरी सहज स्वतःच्या वडिलासोबत फिरत 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 गेली आणि थोडीशी बाहेर गेल्याच्या नंतर त्या मंडपाच्या एका बाजूला शबरीला फार मोठे असे पक्षी प्राणी दिसले एका दावणीला बांधलेले. बाजूला फार मोठे दारूचे माठ दिसले आणि शबरीनं विचारलं बाबा हे माठ कशासाठी? बाळा उद्या तुझं लग्न आहे ना आणि त्या लग्नात पाहुणे येणार आपले सोयरे धायरे हे त्यांना पिण्यासाठी मेजवानी आहे. बरं बाबा हे सगळे मुख्य प्राणी बांधले हे कशासाठी? पुन्हा शबरीच्या वडिलांनी सांगितलं अग बाई उद्या तुझ्या लग्न जे पाहुणे येतील ना त्यांच्यासाठी यांना मारायचंय आणि यांना कापून आता याचा मेजवानीचा प्रसादच म्हणतात का त्याने प्रोग्राम प्रोग्राम करायचा आणि हे त्या सगळ्या पाहुणे मंडळीला खाऊ घालून प्रसन्न करून पाठवायचे त्याच्यासाठी आहेत महाराज. शिबरीनं ऐकलं शिबरीच्या डोळ्यातून आसाच्या धारा आल्या महाराज. शिबरीचं बापा पुढे काही चाललं नाही. भिल्ल कुळात जन्मली होती शिबरी. ती शिबरी बाजूला गेली आणि मनोमन शिबरी विचार करायला लागली देवा अरे माझ्या लग्नात माझ्या आनंदात जर कोण्या मुख्या प्राण्याचा जर जीव जात असेल आणि त्याच्यापासून काही लोक जर सुखी होत असतील तर मला त्याच्यापेक्षा हा संसारच नको एवढा नाश. माझ्यामुळे एवढ्या प्राण्यांचा जीव जाते. आणि महाराज शबरीनं रातोरात तिथून पळ काढला. पळून गेली शबरी. ती का आरची होती का? नाही लक्षात आलं तुमच्या? आरची पळून गेली ती. पण आरचीच नाव आहे का? शबरी पळून गेली ती महाराज बापाच्या घरून. ते शबरीच आज नाव आहे. आरची कोणासंग गेली ती? परशासंग गेली ती. है ना शबरी परशासाठी गेली ती का महाराज? मुक्या प्राण्याचा जीव वाचावा. जर मी लग्न माझं केलं तर माझं लग्न झाल्याच्या नंतर या मुक्या प्राण्याला मारल्या जाईल, यांची हत्या होईल. आणि मी जर लग्न नाही केलं तर या प्राण्याची हत्या होणार नाही. म्हणून त्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या आई वडिलांचं घर सोडून शबरी पळून गेली. शबराला माहित झालं शबरी पळून गेली. त्याने स्वतःचे सैनिक घेतले, सैनिक पाठवले, जा ताबडतोब किल्ला पकडून आणा. महाराज किर रात्र होती. जंगलात वन 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 शबरी भटकत होती. सैनिक मागे येताना शबरीच्या लक्षात आलं. पण शबरी अशा ठिकाणी जाऊन लपली की त्या भागामध्ये महाराज एका झुडपामध्ये फार मोठा उंट सडलेला होता. सडलेल्या उंटाचा वास फिरत होता जिकडे तिकडे. शबरीला वाटलं याच्यापेक्षा सुरक्षित जागा आपल्याला सापडणार नाही, कारण तिथं जर गेली तिथं मी बसली तर हे जे सेनापती सैनिक जे येतील ते वास घेऊ शकणार नाही, कोणी इथं थांबणार नाही. शबरी महाराज तिथं लपून बसली रात्रभर. सडक्या उंटाचा वास घेतला शबरीनं आणि तिथून नजर चुकीनं शबरी पुन्हा पुढे निघून गेली. पाहता 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 शबरी महाराज एका कुट्याजवळ आली. एका कुट्याजवळ आल्याच्या नंतर तिला असं वाटलं इथं कुणीतरी साधू वृत्तीचा माणूस सात्विक राहत असावा. तिथं शबरी महाराज बरेच दिवस लपून राहिली. शबरी दररोज सकाळी उठायची, झाडझूड करायची, साफसफाई करायची, पुन्हा त्या झाडावर जाऊन बसायची. एके दिवशी महाराज वेळ कमी जास्त झाली आणि शबरीच्या लक्षात आलं. शबरी खाली उतरली आणि चढता चढता एका साधूच्या नजरेत पडली महाराज. त्या साधूचं नाव मातंग ऋषी. मातंग ऋषीची नजर शबरीवर पडली आणि मातंग ऋषीने आवाज दिला पे पुरी. महाराज शबरीचं लक्ष गेलं, जवळ बोलवलं. शबरी थरथर थरथर हलायला लागली. शबरीला विचारलं कोण ग तू, कुठली आहे तू, इथे काय करत आहे? शबरी रडायला लागली. मग गुरुजी अगं काय झाले तुला रडण्याला, सांग ना काहीतरी. तू कोणाची आहे, कशासाठी आली? शबरीने सांगितलं गुरुजी माझं कोणीच नाही, माझं कोणीच नाही गुरुजी. आता जे काही सगळं आहात ना ते तुम्हीच आम्हा. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही जो खिल सके ना वो फूल हमय, तुम्हारे चरणों की धूल हमय. गुरुजी तुमच्या चरणाचा आधार द्या, बस तुम्हीच माझे माय बापा. शबरीनं पूर्ण इतिवृत्तांत सांगितला. गुरुला सुद्धा दया आली. महाराज मातंग ऋषीनं शबरीला त्या ठिकाणी कुटिया बांधून दिली आणि मातंग ऋषी एक दिवस शबरीच्या कुटियामध्ये आले आणि शबरीला सांगितलं शबरी तू एवढी पुण्यवान एवढी भाग्यवान आहे ना, विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा नायक जगाचा बाप एक दिवस
तुझ्या भेटण्यासाठी येणार आहे. एवढं सांगितलं महाराजांना, मातंग ऋषी महाराज पुढच्या प्रवासासाठी निघून गेले. आणि मग केव्हापासून शबरी रात्रंदिवस दररोज एकच ध्यास करायची. हजारो वर्ष महाराज वर्षानुवर्ष शबरी सारखी भगवंताचं भजन करायची. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय. दररोज सकाळी शबरी उठायची महाराज, दररोज शबरी 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 सकाळी उठल्याच्या नंतर सडा सारवण करायची, रस्ता झाडायची. आणि काय करायची महाराज, त्या रस्त्यावर फुलं टाकायची. फुलं काऊ? कारण प्रभू जर आले ना तर गोटे ऋतू नाही, काटे ऋतू नाही, एवढी गोड अशी सुंदर सजवायची. आणि सारखी त्या रक्षाकडे टक पाहायची की एक दिवस तरी माझे प्रभू माझ्याकडे येणार महाराज, नाही का. एक ती शबरी भक्तन न्योछावर कर के तन मन, पूर्ण शरीर झोपून दिलं महाराज, पूर्ण शरीर. आणि एक दिवस महाराज भगवंताला सुद्धा भक्ताची कदर आहे, कदर आहे, आहे का नाही. फक्त काय पाहिजे, विश्वास पाहिजे देवावर, भाव पाहिजे. नेहमी सांगतो महाराज, प्रबल प्रेम के पाढे पडकर, प्रबल प्रेम के पाढे पडकर, प्रभू का नियम बदलते देखा. खुद का मान भले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा. भाव असला ना महाराज तर देव स्वतःचा अपमान झाला तर सहन करेल, पण भक्ताचा अपमान होऊ देत नाही महाराज, अजिबात होऊ देत नाही. भावना में अगर भावना हो तो भावना बेकार है, भावना में अगर थोड़ा सा भी भाव हो तो भाव भाव से बेड़ा पार है. भाव होता शबरीचा, शबरीला माहित होतं, माझे गुरुजी सांगून गेले ना, संत सांगून गेले ना. मग एक दिवस विश्वाच्या मालकाला, जगाच्या बापाला यावं लागलं महाराज. आणि एक दिवस माझे प्रभू रामचंद्र शबरीच्या कुटियात आले. आल्याच्या नंतर शबरी महाराज आनंदात नाहून निघली आणि प्रभू रामचंद्राच्या हातानं शबरीचा उद्धार झाला महाराज. प्रमाण याच्यासाठी नाही द्यायचं की टाइम होत आला. आणि आता कसं प्रमाणच चाललं म्हणलं तर काकडा भो भो होईल चालू शकते. एवढे प्रमाण महाराज भांडार आहे तुमच्याकडं, कशाचं? 11:30 होऊ द्या, हे लोक येणार नाहीत उद्या, मग काय अडचण आहे आपल्याला, होऊ द्या. काय गोट आहे गड्या? शबरी महाराज नाहून निघले आनंदात, माझ्या प्रभूची भेट झाली आणि शबरीचा उद्धार झाला. जी मायबापाच्या घरून पळून गेली तिचा सुद्धा उद्धार होऊ शकते. कशामुळे? धरावे संताचे ते पाय. हे झालं महाराज साधूचं वर्णन, हे झालं रामकथेचं वर्णन. दुसरं एक वर्णन मी तुम्हाला सांगतो, सर्वसामान्यांना साधूचा आधार देवासाठी घ्यावा लागतो, यात काहीच नवल नाही, यात काहीच नवल नाही. केशव महाराज अहो देवाच्या बायकोला साधूचा आधार घ्यावा लागला देव ओळखण्यासाठी, देवाच्या बायकोला, देवाच्या स्वतःचा मालक ओळखीचा नसावा एवढं जीवन. महाराज बसले एकदा सगळे साधूची भेट झाली, सगळे जण जमले महाराज. आणि काय झालं, सगळ्या साधूचे एकत्रित जमल्याच्या नंतर देवानं सगळी बैठक बोलवल्याच्या नंतर देवानं विचार केलं. कोणता एक दिवस राहते महाराज की त्या दिवशी रक्षाबंधनच्या दिवशी स्वतःची बहीण भावाला ओवाळते, नाही का. आणि एक असाही दिवस असते की त्या दिवशी त्याला माहिती आहे का, त्याला माहिती वाटते कोणता दिवस असते ते, थांबा थांबा सांगा बरं, की त्या दिवशी स्वतःच्या मालकाला ओवाळतात. तुम्ही आजपर्यंत ओवाळलंच नाही का? हा, दिवाळीचा पाडवा, दिवाळीचा पाडवा त्याला म्हणतात, किंवा बलिप्रतिपदा सुद्धा त्याला म्हणतात. त्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या मालकाला ओवाळते. आणि मग तो दिवस निघला महाराज, मग लक्ष्मीने देवाला ओवाळायचं ठरवलं. ठरवल्याच्या नंतर मग लक्ष्मी आणि देवाले, लक्ष्मीने सांगितलं देवा आज तुम्हाला ओवाळावं लागते. लक्ष्मी म्हणले काय हरकत नाही. पण तितक्याच टायमात देवानं लक्ष्मीची परीक्षा घेतली की नेमकं आपल्याला लक्ष्मी ओळखते का नाही ओळखते. लगेच देवानं काय केलं, लक्ष्मी ताट आणण्यासाठी गेली, सगळे संत बोलवले महाराज. आणि सगळे संत बोलवल्याच्या नंतर सगळ्यांना देवानं देवाच्या सारखंच करून टाकलं.
तिकडून महाराज ताट घेऊन लक्ष्मी आली, पाहते तर सगळे देवासारखी दिसायला लागले. आता लक्ष्मीच्या मनात संभ्रम निर्माण झाला. आता आपलं गिराईक कोणतं? गिराईक नाही आपला मालक कोण? लक्ष्मी इकड जाय तिकड जाय तिकड जाय तिकड जाय गुरु गुरु फिरायला लागली. महाराज देव ओळखायला या लागले नाही. पण केशव महाराज ते का रक्षाबंधनचं ताट होत का? रॉंग नंबर लागला तर सत्यानाश होत होता ना. कठीण काम आहे ना. समजा चुकून बोलून रक्षाबंधनचं ताट इकडचं तिकड गेलं तर भरपूर नाते येतात. चुलत भाऊ, मावस भाऊ, माम भाऊ, आते भाऊ, गुरु भाऊ, पाच पन्नास भाऊ किती काही तयार होतात. मानाचा भाऊ, धनाचा भाऊ, गावाचा भाऊ, किती काही नाते भावाचे. पण असं म्हणता का चुलत नवरा, सासर नवरा, गाव नवरा असं म्हणता येईल का? नाही म्हणता येणार ना महाराज. ते कठीण काम राहायचं ना. काय होता ते असं असे का? भावाचे नाते किती जोडतात? बाईचे नाते जोडता येईल का? तसे नाही जोडता येत. इथं करेक्टच नंबर लागते. इथं काय पाहिजे? 23.999 नाही पाहिजे, 24 पाहिजे. 24 कॅरेट 100%, 99% नाही चालत. मग लक्ष्मीचं चक्र फिरलं, डोकं चालं ना. मग लक्ष्मीनं विचार केला, आता करायचं काय? मग लक्ष्मीनं आवाज दिला, नामदेवा थोडीशी मदत करता का? आता नामदेव महाराज महाराज देवीकडे म्हणून हसायला लागले. काय आई साहेब, तुम्ही जगाच्या बापाच्या मालकीन मालकीन म्हणतात ना, कपत्नी म्हणतात काही आहे का मालकीन? तुम्ही एवढ्या मोठ्या आई साहेब, आता माझ्याकडून तुम्हाला काय मदत एवढा? नाही नाही, तुमच्याकडून मदत होऊ शकते नामदेवा. लक्ष्मी वातेनं स्वतःची तक्रार नामदेवाला सांगितली. नामदेवाला सांगितलं, नामदेवा याच्यातलं आपलं गिराय कोणतं ते ओळखून द्या फक्त. नेमकं या देव कोणता, खरा देव कोणता? महाराज नामदेव महाराज होते ते, संत नामदेव महाराज होते ते. महाराज समदेव महाराज, नामदेव महाराजांना चारही बाजूने पाहिलं आणि नामदेव महाराजांचं लक्ष गेलं त्या कोपऱ्यात. नामदेव महाराज सांगत, आई साहेब ते तुमचं गिराईक त्या कोपऱ्यात बसेल. आई साहेब महाराज ताट गेल्या, ताट घेऊन पुढे पुढे चालले. पण आई साहेब थरथरच होत होत्या बरं. आई साहेबाची काही हिंमत, दोन दोन पावलं दोन दोन पावलं. आई साहेब पुढे जायच्या मागं पाहायच्या, पुढे जायच्या मागं पाहायच्या. नामदेव महाराज म्हणत, आई साहेब बिंदास. पुन्हा आई साहेबानं महाराज डोळे भरून आणले आणि सांगितलं, नामदेवा चुकीचा नंबर जर लागला ना तर कठीणच काम आहे बरं महाराज, कठीणच काम आहे. पण नामदेव महाराजांना महाराज लक्ष्मी मातेला स्वतः भगवंताची ओळख करून दिली. काय हरिप्राप्तीशी धरावे संताचे ते पाय. साधूचे पाय धरण्याशिवाय देवाची भेट होत नाही. पर आता तुम्हाला सांगतो, साधूची भेट, साधूचे पाय धरल्याशिवाय देवाची भेट होत नाही, हे खरं महाराज. 11 वाजा लागले. नेमकं साधू कोणता? साधू कोण की ज्यानं स्वतःच जीवन जनकल्याणासाठी समर्पित केलं आणि ज्यांनी स्वतःच जीवन फक्त आणि फक्त भगवंताला अर्पण केलं ते खरे साधू महाराज. साधू कोणाला म्हणाल? साधू ज्ञानोबा तुकोबा यांना साधू म्हणा. आता काही काही लोक महाराज लेकरं सांगतात काही होतात ते का साधू का? त्याला साधूच म्हणू नका महाराज. साधू तर किती येत महाराज, असे पाहिले तर जागजागी साधू येत महाराज. जिथं जिथं झोपडी झाली तिथं साधू तयार व्हायला लागला कलियुगात महाराज. चार घरं ओलांडली, चार गाव ओलांडले की साधूची झोपडी आहे. चार घरं ओलांडले की एक मठ आहे. चार गाव ओलांडले की एक झालंच तयार. ते साधू नाही महाराज. साधू मानायचंच ना तर फक्त ज्ञानोबा तुकोबाला साधू माना, बाकी साधू मानूच नका महाराज. जगाच्या कल्याणा संताच्या देह कष्टविती परोपकारी. बर संताचा अधिकार केवढा आहे महाराज? तुम्ही म्हणसाल साधूची भेट झाली, साधूचं दर्शन झालं, साधूचे सहवास दिलं, साधूचे संस्कार आचरले, हरिपाठ शिकला, कथा केली, भागवत केली, कीर्तन केलं, नाना प्रकारचे ग्रंथ पाठ केले. आता हे सगळे त्याच्यावरचे उपाय आहेत. येणे तेने येणे साधती साधने, ते साधन आहेत फक्त देवाकडे जाण्याचे. पण खऱ्या अर्थानं महाराज ते साधने, ती साधने साध्य करत असताना खऱ्या अर्थानं ज्यांनी ज्यांनी ते साध्य केले हे फक्त त्याच्याकडूनच घेता येतात, दुसऱ्या कोणी घेता येतील का महाराज? महाराज आता मला सांगा, तुमच्याकडून मी 100 रुपये उष्णी घेऊ शकतो, मी तुम्हाला 500 उष्णी देऊ शकतो, तुमचे कपडे मी घालू शकतो, माझं धोतर तुम्हाला देऊ शकतो, तुमची टोपी मी घेऊ शकतो, माझी माल तुम्हाला देऊ शकतो, शेवटच्या दिवशी तुमच्याकडून पाकिट मी घेऊ शकतो, असं नाही होणार. हे सगळं देवाणघेवाण करतायत महाराज. पण भारत महाराजाचा आवाज मी घेऊ शकतो का? नाही घेऊ शकत महाराज. तसं साधूचं जीवन त्यांच्याकडे पाहून आपण जीवन जगू शकतो, आपण साधू होऊ शकत नाही. आपल्याला काय व्हायचंय? फक्त एक चांगला माणूस वागणे.
साधू होणं आता गेलं ते आपलं कामच नाही, देव होणे नाही साधू होणे, फक्त आपल्याला माणूस होण्याची गरज आहे. त्यांच्याकडे पाहून फक्त त्यांनी जे जे केलं तेनेची पण ते चालू जातात. आपला प्रपंच नेटका होण्यासाठी फक्त त्या मार्गाने चला, कारण त्यांनी दाखवून दिलेला आपला मार्ग. तर त्या विचारानं जर आपण गेलो महाराज, आपल्या जीवनात संत सांगतात आपल्या जीवनातलं जे भवदुःख आहे, आपल्या प्रपंचातलं दुःख आहे, त्याचा आपल्याला विसर पडते आणि आपल्याला भगवंताकडे जाण्यासाठी मार्ग सोपा होते. येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. गडबडीन चालू आहे तुमचं जरा, तुम्हाला तर असं वाटायला लागलं एका जनार्दनी कोण यायला लागलं. येते येते ते बी येते. आणि संता विना प्राप्ती नाही का, याचा पुरावा कोण दिला महाराज? ऐसे वेद देते ग्वाही, इने साधती साधने तुटती भवाची बंधने. हा भवबंध दुःख जर दूर करायचं असेल महाराज, तर एकच पर्याय आहे, साधूनेची परंपरा घालून दिली. आता मला सांगा, तुम्ही इथं 2 तासापासून इथं आलात, जवळपास 2 तास झाले, आता घरचं काही आठवलं का कोणाला? दुसऱ्या कुठेही जाऊन बसा महाराज, घरचं काही ना काही आठवतेच. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, एवढं करूनही इथं येऊनही ज्याला घरचं आठवलं ना त्याला इलाजच नाही कुठंच, ते कोण्या दवाखान्यात. इने साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि महाराज शेवटच्या कन्यात संताच्या जवळ सहवासात गेलं तर संत आपलं पूर्ण मनोरथ करतात महाराज. आपल्या जे जे मनात आहे ना ते पूर्ण करतात गड्या. आणि याचा काय आहे पाहिजे? अनुभव पाहिजे. अनुभव आले अंगा या जगादी दसो. आणि महाराज पांचाळ गुरुजी, मला माऊलीचा एवढा मोठा अनुभव आहे केशव महाराज. पहिला माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा अनुभव आहे की माऊलीचा समाधी सोहळा जवळ आल्याच्या नंतर आमच्या मुलाचा स्वरूपचा चेहरा जळाला होता, पण त्याच्या डोळ्याला काहीच झालं नव्हते 3 वर्षाच्या आधीचा विषय. हे पहिला अनुभव. आणि दुसरा तुम्हाला आता या वर्षीचा अनुभव सांगतो दादा, आपल्याच गावचा. आमचे जीवलग मित्र नारायण वानखेडे यांचा लहाना भाऊ विजू वानखेडे, डोक्यामध्ये त्याच्या गाठ झाली होती. बऱ्याचशा गावातल्या लोकांना हा विषय माहीत नाही, पण जवळच्या त्याच्या नातेवाईकाला माहीत आहे. विष्णूभाऊ त्याच्या डोक्यात गाठ झाल्याच्यानंतर जेव्हा माऊली बिलाला साहेबाकडे आपल्याकडे 2-4 वेळेस मी त्याला सोबत नेलं तर डॉक्टरने सांगितलं ही गाठ ताबडतोब काढावं लागते. नाही काढली डॉक्टर साहेब तर कठीण काम होईल, एखाद्या वेळेस कमी जास्त जर झालं तर काहीच करता येणार नाही. म्हणून आम्ही युक्तिवादानं महाराज सर्वांचं मार्गदर्शन घेऊन नातेवाईकांना भेटून डॉक्टरांना विचारून औरंगाबादचा निर्णय घेतला. आणि औरंगाबादसाठी आता गुरुजी आम्ही 5-7 सप्ताह सुरू व्हायच्या आधी ऑपरेशनसाठी गेलो होतो. मी स्वतः सोबत होतो. एक दुःखाचा विषय सांगतो दादा, अतिशय मार्मिक वृत्ती नाही का, मानवी जीवनाला भारत महाराज जर देवाची खरी आठवण कधी होत असेल तर दवाखान्यात गेल्यानंतर देवाची आठवण होतेच माणसाला, किती कठोर असू दे आणि किती पैशावाला असू दे महाराज. ते दवाखान्यात विजूच्या ऑपरेशनसाठी आम्ही गेल्याच्या नंतर पहिल्या दिवशी विष्णूभाऊ त्याचं ऑपरेशन करायचं ठरलं. ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी बीपी वाढली, परत 1 दिवस गेला, नंतर 3-र्या दिवशी ऑपरेशन केलं. डॉक्टरांनी ऑपरेशन केल्याच्या नंतर 5 तास गुरुजी ऑपरेशन चाललं बरं का. फार विषय महत्वाचा आहे बरं, ऐका तुम्ही. हे विषय याच्यासाठी सांगायला लागलो, माझे त्यांचे स्नेह याच्यासाठी अजिबात नाही सांगायला लागलो विठ्ठल महाराज, अनुभव सांगायला लागलो फक्त. तिथं ऑपरेशन झालं, 5 तास ऑपरेशन चाललं, यशस्वी ऑपरेशन झालं गुरुजी, सक्सेस झालं. आणि 3 ते 3:30-4 तासानं मधुकर महाराज शुद्धीवर आला माणूस. आल्याच्या नंतर पाहिलं तब्येत चांगली होती, सगळं होतं. थोडंसं बरेच वेळा आम्ही गेलो जवळ, हसला गिसला सगळं कळतं, सगळं चेतना आली, सगळं आलं. पण गुरुजी 5 वाजतापासून 7 वाजेपर्यंत परिस्थिती चांगली राहिली, पण त्याच रात्री केशव महाराज 7 वाजतापासून हळूहळू त्याचं इन्फेक्शन वाढलं. इन्फेक्शन वाढता वाढता हा त्याचा एवढा होट असता एवढा होट झाला त्याचा. आणि ही जी बाजू आहे ना, ही बाजू इकडून ऑपरेशन झाली, पूर्ण बाजू फुगत फुगत चालली. एक वेळ अशी आली की हे पूर्ण अंग सोडलं, हे सोडलं, हे सोडलं, पूर्ण एकीकडचा भाग सुजत सुजत चालला. त्यावेळेस डॉक्टरने आम्हाला 10:30-11 वाजता कॅबिनमध्ये बोलवलं, त्याच्याजवळ बोलवलं आणि सांगितलं परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आणि तुमचा माणूस आमच्याजवळून निसटते. या भाषेत 11:30-12 वाजताचा टाईम होता. त्यांचा मावस भाऊ मी बाळू वानखेडे तिथं हजर होतो. ते पाहिल्याच्या नंतर असं बोलल्याच्या नंतर एकदम महाराज खळखळ पाण्यात डोळ्यात पाणी आलं. एवढ्या कठीण परिस्थितीत एवढ्या तरुण अवस्थेतला माणूस आता हातातून निष्ठच चालला. आणि या ठिकाणी घरचा कुणी जबाबदार माणूस नाही मी सोडून, आता निर्णय घ्यायचा तर काय घ्यायचा. त्यावेळी डॉक्टर साहेबांना सांगितलं, साहेब याला पर्याय काय? याला पर्याय आहे म्हणजे दुसरं ऑपरेशन करण्याचा.
पण त्याच्यासाठी भरपूर पैशाची गरज आहे. तुम्ही कोण आहात त्याची? म्हणलं आता नातं न दाखव, नातं जर नाही दाखवलं ते ऑपरेशन करणार नाही. म्हणून मी सांगितलं मी त्याचा मोठा भाऊ. आणि पैशाची व्यवस्था म्हणलं किती झाली तरी आम्ही करू, कारण तेवढं घरी आहे त्याच्या. पैशाची व्यवस्था होईल म्हणलं गुरुजी, पण ऑपरेशन मध्ये कसं म्हणे? ऑपरेशन मध्ये 99 नाही 100% लोक मरतातच दुसऱ्या ऑपरेशन मध्ये. एक तर पहिलं डोक्याचं ऑपरेशन क्रिटिकल केस मारा, त्या दुसरं ऑपरेशन करायचं. ऑपरेशन करून ह्या सगळं चिरा मारून सगळं तोडून याच्यातून पूर्ण हवा बाहेर काढायची. आणि तशा सिच्युएशन मध्ये क्रिटिकल विषय ऑपरेशन झाल्याच्या नंतर तब्येत बरोबर नसताना गुरुजी दुसरं ऑपरेशन करणं हे अतिशय रिस्की काम आहे. आणि याच्यात तुमचा पेशंट 100% जाते. आता सांगायला काय हरकत नाही. तसं काय करायला पाहिजे भाऊ काही कळत नव्हतं, पण वेळ फार कमी होता, वेळ फार कमी होता. म्हणलं साहेब काही दुसरा पर्याय? एक हा पर्याय आहे ठेवलं तर जाते, दुसरा हा पर्याय आहे केलं तर जाते. म्हणलं आता घरी फोन कसा लावता? एवढे पैसे रात्री बोलवता कसं? घरी जर घरच्याला फोन सांगितलं रात्री 12-1 वाजता गुरुजी जर फोन आला पेशंटचा, तर खरंच सांगा त्या घरच्या लोकांना 100% गॅरंटी पटेल की माणूस गेला तेव्हाच 12 वाजता फोन आला. रातोरात गावातले दुसरे आजूबाजूला विष्णू भाऊ सुद्धा फोन आला त्या रात्री, बरोबर आहे? त्या रात्री 1-2 लोकांना फोन आला. त्या दिवशी आम्ही रातोरात पैशाची व्यवस्था केली. आमचे केशव कुंडलिक महाराज सानप यांचे मोठे चिरंजीव पप्पू सानप रात्री 1:30 त्या माणसानं महाराज 50,000 रुपये घरातून काढून दिले रात्री 1:30. हे माणूस, हे माणसाचं माणुसकीचं जगणं होतं महाराज. आमच्या बाळूनं घरी फोन लावला त्याच्या बायकोला, पण मी म्हणलं बाळू बाईला फोन लावू नको, गड्या माहीत होईल. विश्वास होता महाराज स्वतःच्या बायकोवर. सांगितलं फक्त तू एका माणसाला घरी पाठवतो, त्याजवळ 1 लाख रुपये दे. घर रातोरात विष्णूभाऊ पैसे 1.5-2 लाख रुपये बोलवले तिथं, दुसरं ऑपरेशन केलं. स्वतःची पाहुण्याची एका गाडी आणली होती, ती गाडी नेऊन दिली. ऑपरेशन झाल्याच्या नंतर डॉक्टर बाहेर आला, मनोमन माऊलीला महाराज अंतकरणातून प्रार्थना केली, माऊली माझ्या जीवनात पहिला प्रसंग आलता पोराचा, तुम्ही तारलं माऊली आम्हाला, पण फक्त माऊली आता जर हा मुलगा जर इथून जर मी मृत घेऊन गेलो तर याच्या घरातला एकही माणूस माझ्यासोबत नाही. दादा एकही घरातला माणूस नसताना जर आता जर हे माणूस चालता बोलता पारावरचा चालणारा फिरणारा माणूस जर मी जर मृत घेऊन जर गावात गेलो तर हा डाग माझ्या जीवनात आयुष्यभर मी पुसू शकणार नाही. सगळं गाव बोंबललं असतं महाराज, बोंबललं असतं गुरु. चांगलं झालं सर महाराज, चांगलं कोणी म्हणत नाही, पण वाईट झालं तर लोक नक्की म्हणतात. पण त्या घरच्यांचा विश्वास माझ्यावर होता. मधुकर महाराज त्यानं सांगितलं होतं माझ्या घरचं कोण नाही आलं चालेल, पण महाराज तुम्ही असल्याशी मी ऑपरेशन करणार नाही. डॉक्टर 2:30 बाहेर आले, आणि 2:30 बाहेर आल्यानंतर डॉक्टरने सांगितलं तुमचा पेशंट गेल्यासारखाच आहे, तुम्ही तयारी करा आणि घरी जाण्याची व्यवस्था करा. 6-6:30 लोक येतात. म्हणलं दादा काही हरकत नाही. म्हणलं काही 1-2%. 7 वाजे लोक जर यायला चेतनं आली म्हणे पुढे 2-3 दिवस जगल म्हणे, नाही तर जगणार नाही म्हणे महाराज. आणि एवढ्या निराश अवस्थेत महाराज ज्ञानोबऱ्याची ओळी घेतली आहे. आणि केशव महाराज अजूनही लेटर ते तिथे अशोक दादा आहे वानखेडे असेल इथं बसलेला, तर अजूनही ज्ञान आहे तिथं महाराज. ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज, असे 7-8 पानं मी लिहित गेले. माऊलीला सांगितलं माऊली फक्त जीवनात एवढे शेवटचे उपकार करा. देवाला नाही सांगितलं महाराज, माऊलीचा अनुभव होता. माऊलीला सांगितलं एवढे उपकार करा महाराज. काय चमत्कार झाला काही कळत नाही. 4 तासात हळूहळू 5 वाजले 6 वाजले 6:30 वाजले 6:45 वाजले आता 15 मिनटं राहिले होते. सगळा बुराडा बांधला होता, कपडे किपडे गुंडाळलेले होते, काउंटर जाऊन पैसे भरले होते. आता फक्त घराकडे निघायचं होतं, म्हणून शेवटचा चेहरा पाहण्यासाठी आतमध्ये गेलो महाराज. माऊलीनं कृपा केली आणि बिजू वानखेडे जे हातपाय हल्ले महाराज, आणि त्याचा जीव वाचला. हे माऊलीचे उपकार आहेत महाराज. देवापेक्षाही श्रेष्ठ महाराज संत आहेत, फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. संत एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरंग. आमच्या माऊलीनं जर महाराज जडजीवाचा उद्धार केला, रेड्याच्या मुखातून वेद बोलवला, मेलेला माणूस जित्ता केला, जर माऊलीनं त्यावेळेस जित्ता जर माणूस केला असेल, तर माऊली तुमच्या वहीवर लिहिलेले शब्दांना आजचा मेलेला माणूस जित्ता का होणार नाही. 7 वाजता आतमध्ये गेलो गुरुजी, भगवान बाबाची मारुतीची विठ्ठल रुक्माजी शपथ घेऊन सांगतो, 7 वाजतापासून तर 7:10 होईपर्यंत विष्णूभाऊ बीपी लागला नाही माणसात. पहिलं मरण टळलं, हात हल्ला, पण दुसरं मरण 10 मिनिटं बीपीच लागला नाही, मशीन बंद पडल्या. आणि 10 मिनिटानं महाराज निराश होऊन बाहेर निघलो आणि ठरवलेलं का आता याच्यानंतर आयुष्यात काहीच कुणाचं चांगलं करायचं नाही.
पुन्हा डॉक्टर बाहेर आले, काय चमत्कार झाला माहित नाही महाराज, पण 10 मिनिटात आता बीपी लागला. 10 मिनिटं बीपी लागल्याच्या नंतर डॉक्टर लोकांना जर विचारलं तुमच्या लक्षात येईल मृत घोषित होते, पण विजू वानखेडे आता सुखरूप आहे महाराज, हे फक्त आणि फक्त या माऊलीचे उपकार आहेत. हा विषय आपला कीर्तनाचा नाही आहे, फक्त सांगायचं तात्पर्य की साधूवर विश्वास ठेवा महाराज. करील ते काय महाराज, परी पाहे हृदय शुद्ध अंगी, म्हणून महाराज सगळेजण एकदा त्या ज्ञानोबा तुकोबाचं एकदा भजन करा. तिसऱ्या दिवशी कीर्तन सेवा या ठिकाणी करण्याचा योग आला महाराज आमच्या आयोजक संयोजक मंडळीच्या. सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा, अखंड हरिनाम सप्ताह, मौजे राजुरा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम.